लांडेसाहेब दरेकर आणि तुमची काहीतरी शाब्दिक चकमक देखील झाली होती असं बोललं जाते, काय तथ्य? दोन तीन वेळा दरेकर साहेबांनी काय झालं मला ते थोडं जातीवर बोलले. दरेकर साहेब म्हटले बा ते काय दिवा लावला म्हणे पळपटाने दिलं तेव्हा त्यांना घटनेचे पद द्या. मग दरेकरांना हे शब्द पटले का? जो माणूस कोणी माझ्या जातीवर बोलल त्या माणसाला देवराम लांडे आणि आदिवासी वादळ कधी माफ करणार नाही. मी आतापर्यंत माझ्या समाजाने मला 20 वर्ष माझ्या डोक्यावरती सत्ता ठेवले आणि दरेकरांचा मी जाहीरपणे निश्चित करतो तू गट नेते पद मिळवले माझ्या जात काढले तू आणि माझ्या जातीवरती बोलण्याचा दरेकरला अधिकार नाही. माझ्या आदिवासी समाजाने मतदान केले का नाही लोकसभेला मला मी त्याला जबाबदार आहे. का मतदान झालं मी त्याला जबाबदार आहे. आणि म्हणून दरेकरला कुणी अधिकार दिला माझ्या जातीवर बोलण्याचा? काल सुद्धा त्या ठिकाणी वक्तव्य करत असताना माझ्या जातीवर जर कोणी बोलला तर त्याला माझी जात कधी माफ करणार नाही. मग जुन्नर असेल, आंबेगाव असेल, मावळ असेल, केड असेल, पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये माझ्या जातीवर बोलणारा माणूस मी कधी ते सहन करणार नाही. आतापर्यंत केलंही नाही आणि इथून पुढे केलं नाही. मी काढलाच आमचे आदिवासी नेते मारुतीशेठ व्हायला आम्ही एकत्र बसलो होतो. आम्ही रात्री एकत्र जेवण घेतलं आणि त्या ठिकाणी मारुतीशेठला सुद्धा खंत व्यक्त केली का हा अपमान देवराम लांड्याचा नाही तर हा अपमान आदिवासी समाजाचा आहे. मग आमचे नेते आदरणीय रघुनाथ उतरे असतील, काळू शकंदे असतील, आमचे मारुतीशेठ व्हायला असतील, आमचे अनेक कार्यकर्ते नावं घेण्यासारखी.